ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। आज सोलापूर शहर मध्याचे उमेदवार व भावी आमदार तौफिक भाई शेख पहलवान यांना शहर मध्यला मी अमित कुमार अजनाकर सर शहर मध्याचा इच्छुक उमेदवार होतो। माझ्याकडून मी जाहीर पाठिंबा देत आहे आणि तौफिक पहलवानच्या प्रचारापासून ते निकालापर्यंत तौफिक पहलवान सोबत मी राहणार आहे आणि त्यांना पाठिंबा देऊन त्यांच्या सोबत काम करणार आहे आणि ते विजयी होण्यासाठी माझी टीम ही पहलवान सोबत ही काम करायला तयार असेल। या सोलापूर शहर मध्यमध्ये एक धर्मनिरपेक्ष चेहरा जो सर्व जाती धर्मांना समानतेने वागणूक देणारा असा चेहरा म्हणून तौफिक पहलवान हे ओळखले जातात आणि आजच्या पिढीला आजच्या तरुणांना शिक्षणासाठी असेल रोजगारासाठी असेल किंवा त्यांच्या अडीअडचणीमध्ये त्यांच्या फॅमिलीच्या आरोग्याच्या प्रॉब्लेममध्ये असेल किंवा कोणत्याही समस्यामध्ये असेल आजपर्यंत तौफिक पहलवानांनी कोणतीही जात धर्म न बघता आजपर्यंत काम केलेलं आहे आणि केवळ या कारणामुळे ते सोलापूरच्या तरुणाईचे यूथ आयकॉन आहेत। या कारणामुळे आज तौफिक पहलवान यांना मी जाहीर पाठिंबा देतो आणि शहर मध्यमध्ये ते नक्की निवडून येतील आणि शहर मध्याचे ते आमदार बनतील अशी मला 100% खात्री आहे। त्यांचं चिन्ह आहे सफरचंद, तर सफरचंदाच्या चिन्हावर त्याच्या पुढील बटणावर ते बटन दाबून सर्वांनी मतदान करायचं आहे आणि पहलवान यांना विजयी करायचं आहे। धन्यवाद। आज हमारे दोस्त अमित कुमार अजनालकर सर और उनका पूरा जो ग्रुप है इन्होंने मुझे जाहिर पाठिंबा दिया। मैं अमित कुमार सर का उनके पूरे ग्रुप का दिल के गहरे से शुक्रिया अदा करता हूँ। अमित कुमार सर शहर मध्य से इच्छुक थे लेकिन जब हमारा जो कुरुक्षेत्र प्रक्रिया चल रही थी तो अमित कुमार सर को मालूम हुआ कि मैं यहाँ पर पहले पार्टी से मांगने की थी, अगर पार्टी नहीं थी तो अपक्ष जो खड़ा नहीं हूँ बोलकर जो बोला था वो अमित कुमार सर को हर चीज़ मेरी मालूम थी। मैं अमित कुमार सर ने जो दोस्ती का फर्ज निभाया मैं अमित कुमार सर का उनके पूरे ग्रुप का शुक्रिया अदा करता हूँ और सभी को से गुजारिश करता हूँ कि आज से लास्ट तक जिस तरह सर ने जवाब दिया है कि निवडणूक मतदान का प्रक्रिया होने तक निकाल होने तक वो हमारे साथ रहेंगे और सब लोगों से यहाँ शहर मध्य के जितने हमारे साथी हैं कार्यकर्ते हैं पदाधिकारी हैं मतदार भाई बहने उनसे मैं गुजारिश करता हूँ किसी के बहकाव में दिशा भूल में ना आते हुए मेरा अपक्ष उम्मीदवारी का जो उम्मीदवारी है उसका चिन्ह है सफरचंद। 20 तारीख को सुबह में जल्दी उठकर सफरचंद के चिन्ह के ऊपर बटन दबाकर कसी तारा ने मुझे जिता कर दो। इंशाल्लाह आने वाले समय में हार जीत तो अल्लाह ताला के हाथ में है लेकिन जद्दोजहद कोशिश करना मेहनत करना कामयाब करने का अल्लाह ताला के हाथ में है। तो मैं सब लोगों से वादा करता हूँ इलेक्शन नरेंद्र नरेंद्र में हर इंसान के मतदारों के कार्यकर्ताओं के वो सुख दुख में आऊँगा इंशाल्लाह। फिर से एक बार अमित कुमार सरकार के पूरे ग्रुप का मैं शुक्रिया अदा करता हूँ। धन्यवाद।